अकरा सहा महिने झाले काही चॅनल ग्रोथ नव्हती, पण मी नाही का बंद नाही केलं काम व्हिडिओ कारण कसं आपल्याला पैसे लागत नाही. एक्झॅक्टली काय फरक पडते, मोबाईल आहे थोडा एक दोन तास जाते टाकणं व्हिडिओ, पैसे तर द्यायला लागत नाही कोणाला, होईल आज ना होईल उद्या होईल. व्हिडिओ शूट केला कोणीच नाही समोर, ऑडियन्स नाही कुठ नाही, बँकचा हॉल होता मागे पडदा लावून टाकला 400 रुपयाचा, लाईट नव्हत्या तर माझ्या बाबा ते इलेक्ट्रॉनिकचं दुकान होतं खाली, त्याला 100-200 बॅटऱ्या ज्या होत्या त्या बॅटऱ्या घेऊन जायच्या थैल्यामध्ये भरून इकडे दोन इकडे दोन इकडे देऊन असा करू करू मग तो स्टँडअपचा व्हिडिओ बनला. रेडी ऑरेंज 106.4 FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि यस आरबची एंट्री झालेली आहे. गुड मॉर्निंग मेरी जान. या शो मध्ये कसं आहे ना की रोज आपल्याकडे फक्त एकच काम असतं, तुमचं लाईक ऑफिसचं काम असो कॉलेजचं काम झाल्यानंतर जे काही तुम्ही मस्तपैकी मोबाईल पकडता, मोबाईल मध्ये इंस्टाग्राम स्क्रोल करता सगळे रील, तुमच्या अंगठ्याला मेबी सिक्स पॅक बनले असेल एवढं स्क्रोल करून करून, आणि त्या व्हिडिओ मध्ये असा एक नमुना आपण म्हणूयात कारण की एकदम असे खतरनाक वाले कंटेंट क्रिएट करून जो काही टाकत असतो इंस्टाग्रामवरती, असा एक मुलगा ज्यांनी प्रत्येक महाराष्ट्राला हसवलेलं आहे, त्याच्यानंतर बाहेरच्या लोकांना पण हसवलं असं म्हणायला हरकत नाही. सो चंद्रपूरमध्ये एक चिमूर नावाचं गाव आहे, तालुका आहे, जे आतापर्यंत मेबी कोणाला माहित नसेल, पण या मुलामुळे प्रत्येकाच्या लाईक मनामनामध्ये ते चिमूर लाईक पोहोचलेलं आहे. असा चिमूर का छोकरा आशिष बोबडे माझ्यासोबत आहे, कसा आहेस आशिष? थँक्यू, मस्त एक नंबर झकास. क्या बात है, सो एक नंबर झकास अशी एंट्री झालेली आशिषची आणि सुदैवाने आज जो काही भेटलेला आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले आशिष सांग यार, म्हणजे आशिष बोबडेचा चिमूर का छोकरा कसं काय झाला? मी असंच पहिले बेरोजगार होतो, बेरोजगार आपले कामधंदे कोणतेच नाही, आपला मोबाईल इचकला, रील पाहिले, युट्यूबचे व्हिडिओ पाहिले, तेच कामधंदे होते आपले. तर मी तेव्हा पाहता पाहता एक मला व्हिडिओ दिसला, त्याच्यावर आलं की युट्यूबचे पैसे कैसे कमाय, अरे बापरे. मग तेव्हा माहित झालं युट्यूबवरून पैसे कमवता येते काय राहते हालोच्या, मग पूर्ण पाहिलं ते, मग माहित झालं चॅनल बनवा लागते, ते रूल्स आहे त्यांचं मॉनिटाईज होते हे सगळ्या गोष्टी. मग मी तेव्हा चॅनल ओपन केलं, तेव्हा चॅनलचं नाव होतं माझं बाबा संडे. मी संडेला एक व्हिडिओ पोस्ट करायचो, काय जे त्या टाइमला जे डोक्यात आलं बाबा संडे म्हणून हे करून टाकलं चॅनलचं नाव, आणि त्यानंतर मी त्याच्यावर नॉलेजचे व्हिडिओ अगोदर पोस्ट केले, म्हणजे जसं इंस्टाग्रामवर फॉलोअर कसे वाढवायचे, कम्प्युटर कोणी बनवला, माऊस कोणी बनवला, टीव्ही कोणी बनवली, यासारखे अॅनिमेटेड मी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून पोस्ट करायचो. त्याच्यानंतर मग ते काही रिस्पॉन्स नाही भेटला 2-3 महिने. मग हे स्नॅपचॅटवर फिल्टर येते बघ, ते सेलिब्रिटीचे फेस लावतो, तर ते सगळे करून मी सुद्धा व्हिडिओ बनवले, पण त्याला पण काही रिस्पॉन्स नाही भेटला. एक दिवस मग असंच मजाक मजाक मध्ये स्टुअर्ट लिटल नावाची एक मूवी आहे हॉलिवूडची, त्याला मी डबिंग करून आपल्या भाषेमध्ये बोलून टाकलो, का बे जेवल्या का बे पोट्या वा कोंबडा बिमडा खाते का बे माझ्यासाठी भाजी बनवून ठेव. तो व्हिडिओ झाला व्हायरल, 3-4 लाख त्याच्यावर व्ह्यू झाले. तेव्हापासून मग हे डबिंगची सुरुवात झाली चिमूर का छोकराची. आणि चिमूर म्हटलं, चिमूर का छोकरा हे नाव जर म्हटलं तर तेव्हा मला असं पाहिजे होतं नाव की चिमूर का छोकरा असं खूप लॉंग वाटते, म्हटलं 2-3 शब्द जरी टाईप केले तरी आपलं आलं पाहिजे, तर चिमूरचा छोकरा जर करतो म्हटलं तर ट्रिपल सी झाला तो, लोकांना कम्प्युटर कोर्स वाटला असता तो ट्रिपल सी. म्हटलं सीकेसी चिमूर का छोकरा, अगोदर गुगलवर सर्च केला चिमूर का छोकरा नावाचं काही आहे का, सीकेसी नावाचं काहीच नाही दिसलं, मग ते सीकेसी केलं. आणि चिमूरचं नाव आपल्या म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे स्वाभिमानाची की आपल्या चिमूरचं नाव आहे. आता लोक असे म्हणजे जसं म्हणते की भाऊ तुझ्यामुळे चिमूर ओळखतो, पण तसं काही नाही, कारण की चिमूर म्हणजे कसं आपण मी याच्या पहिलेच चिमूर आहे आणि मी गेल्यानंतरही चिमूर राहणार आहे. आणि चिमूरचा इतिहास पुष्कळ जुना आहे, म्हणजे भारता आधी स्वातंत्र्य झालेलं चिमूर आहे आमचं इतिहास आहे, चिमूरच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आपल्या गावाचं नाव आलं, मी आलो चिमूर का छोकरा म्हणून. आणि आशिष बोबडेची सुरुवात म्हटली तर माझी फक्त तेव्हा नाही का नावाला ओळख होती, डबिंगचा व्हिडिओचा मी काय दिसत नव्हतो बरोबर. त्यानंतर मी म्हटलं यार आपला आवाज येत आहे लोक ओळखते आशिष बोबडे म्हणून, पण मी त्यांच्या बाजूला जरी माहित नाही हा होय का कोण आहे म्हणून. अच्छा, मी म्हटलं यार काहीतरी करायला पाहिजे मग आपण. मग मी सेकंड चॅनल ओपन केलं आशिष बोबडे नावाचं स्टँडअप कॉमेडीचं. पहिला व्हिडिओ टाकला मी सरकारी नोकरी आणि मुलगीवाला स्टँडअपचा, तो व्हिडिओ शूट केला कोणीच नाही समोर, ऑडियन्स नाही कुठ नाही, बँकचा हॉल होता मागे पडदा लावून टाकला 400 रुपयाचा, असाच मोबाईल लावून टाकली विटावर, ट्रायपॉड नाही, लाफ्टरचे इफेक्ट्स आणि लाईट्स नव्हत्या तर माझ्या बाबाचं ते इलेक्ट्रॉनिकचं दुकान होतं खाली, त्याला 100-200 ज्या बॅटऱ्या ज्या होत्या त्या बॅटऱ्या घेऊन जायच्या थैल्यामध्ये भरून आणि ते मग इकडे दोन इकडे दोन इकडे देऊन असा करू करू मग तो स्टँडअपचा व्हिडिओ बनला. तेव्हा मग कुठं असं चिमूर का छोकरा आणि आशिष बोबडे दोन अलग चॅनल आणि एक विदर्भाच्या बोली भाषेमध्ये बनलेला आपला कॅरेक्टर आणि नाव पण बनून गेलं. आणि आता इतके लोक सपोर्ट करते, पाहते लोक, आपल्या फॅमिली सोबत चांगलं वाटते. म्हणजे दोन वेगवेगळे चॅनल, दोन वेगवेगळे इन्कम सोर्स आता चालू झाले. इन्कम सोर्स बनते म्हणजे आपण जर सुरुवात केली ना कुठूनही, तर आजच्या टाइमला जर मी म्हणतो आपण एका जागून नाही का 50,000 नको कमवा,
तुम्ही नाही का दोन तीन जागातून नाही का 15-20 असे कमवा. तर आता जर मी जर फक्त युट्यूब जर आहे तर अशी चिमुरगा छोकराच्या भरोशावर जर राहिलो असतो ना तर आज घरे नसं झालं माझ्या. घर झालं तर चिमुरगा छोकरा आहे, आशिष बोबडे आहे, फेसबुक पेज आहे, शेअर चॅट आहे, इकडून तिकडून जसं त्या टीव्हीवर कधी कधी येते हे कसं आपण इकडून तिकडून इकडून 10 इकडून 20 इकडून असं करून गोळा करून येत आहे. एकाच्या भरोशावर आला ऑनलाईन कसं आहे आजकाल फ्रॉड झाला बंद पडलं तर बाकी नंतर सगळ्या गोष्टी विस्कळत होतील. पण नक्कीच हे सगळ्यात पहिले सांग की ह्याच्या काही आयडिया आहेत बेसिकली व्हिडिओच्या, ह्या येतात कुठून आयडिया? आता मी काय करतो, मी आत्ताच्या टाइमला सोशली काय सुरू आहे ते पाहतो. म्हणजे माझे मोस्टली व्हिडिओ म्हणजे काही सोशली कुठला नाही कुठला इश्यू किंवा काही ना काही राहते त्याच्यामध्ये. तर मी आत्ताच्या टाइमला जे काही सुरू आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल आता जसा उन्हाळा सुरू झाला तर आता मी उन्हाळ्याच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार. जसं गरमी ऊन किती वाढली बाय उन्हाळ्याचा टॉपिक, आंब्याचा सीझन येणार आंब्याच्या टॉपिकवर, पेट्रोल वाढला तर पेट्रोलच्या याच्यावर, असा शेतकरीचा आहे शेतकऱ्याला पोरगी नाही तर त्यांचे आता व्हिडिओ बनवून झाले आमचे. तर हे जे आम्ही टॉपिक पाहतो इकडूनच पाहतो, न्यूज मधून इकडून तिकडून कुठून आले तेच आम्ही टॉपिक याच्यामध्ये घेतो. सोशली जे आता चालू आहे ते आम्ही टॉपिक पकडतो आणि तेच आपल्या कॉमेडी प्लस थोडासा सोशली मेसेज सुद्धा. म्हणजे सुरुवातीला कॉमेडी आणि लास्ट मध्ये त्या आपल्या व्हिडिओ मधून कोणाला तरी काहीतरी बोध तरी भेटावं. कॉमेडी बनवतो आपण, सुरुवातीला कॉमेडी आली लास्ट मध्ये काहीतरी आपण सोशल मेसेज म्हणून आम्ही ते पोस्ट करतो. ओके, त्याच्यामुळे लोकांना कसं रिलेट सुद्धा करते. ट्रू 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 राईट. सो बट रिलेट तर केल्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी, पण ज्या काही तुमच्या कलाकारी असतात मग ते लाईक वेगवेगळ्या प्रकार डायलॉग असो किंवा वेगवेगळ्या काही म्हणजे आयडिया असो, हे तुम्ही एकदम अफलातून आहे. म्हणजे हे कोणाच्या डोक्यात येईल असं कधी विचार सुद्धा केलेला नसतो. काल का परवा तू असं लाईक रिसेंटली तो एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सगळे असे, एक तू काहीतरी फाईट तुमचे चालू असते, एक काहीतरी तू म्हणतो हा आयपीएल राईट 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 खतरनाक यार. पण सगळ्यात पहिले सांग की जेवढी आता इन्फ्लुएन्सर हा जो आता शब्द आहे तो एवढा आता व्हायरल झालेला आहे, उठसूट लाईक प्रत्येकाला अशी इच्छा आहे की नाही यार इंस्टाग्राम वरती मला सुद्धा फॉलोअर पाहिजे, मला सुद्धा व्ह्यू पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी या अपेक्षेने तू चालू केलं होतं की ते बदलत गेलं? नाही तसं काही नाही, मी खरंच विचार नव्हता केला की मी आतापर्यंत पोहोचणार म्हणून. मी म्हणजे असा माणूस आहे का तहसील ऑफिसच्या बाहेर त्या खिडकीमधून कास्ट सर्टिफिकेट साठी खिडकीच्या अंदर कधी जायची हिंमत झाली असा माणूस आहे. हॉटेलमध्ये कधी राहिलं नव्हतं तर आता हे सगळं भेटलं ते याच्यामुळे भेटलं. आणि मी जेव्हा स्टार्टअप केला तर माझा मोठी म्हणजे असं नव्हतं काही म्हणजे बहुत मोठा हे होईल का असं काही होणार ते काहीच नव्हतं. हे होता होता झालं मी फक्त नाही का 6 महिने झाले काहीच चॅनल ग्रोथ नव्हती, पण मी नाही का बंद नाही केलं काम व्हिडिओ कारण कसं आपल्याला पैसे लागत नाही. एक्झॅक्टली काय फरक पडते, मोबाईल आहे थोडा 1-2 तास जाते टाकणं व्हिडिओ, पैसे तर द्यायला लागत नाही कोणाला, होईल आज ना होईल उद्या होईल असे करता वाटतं 6-7 महिने झाले. आणि मी जर गॅप दिलो असतो ना की म्हणजे काय म्हणते त्याला की म्हणजे आता नाही होऊन राहिलं जाऊ दे हे आपल्या कामाचं नाही तर मग आता मी इथे बसून सुद्धा नसतो. ट्रू ट्रू. म्हणजे आतापर्यंत रेडिओ ऑरेंज सांगतो की आपला एफएमचं गोष्ट जर केली गाडीमध्ये ऐकलं आतापर्यंत कसं राहते काय राहते पाहिलं नाही. आता पहिल्यांदा तुम्ही रेडिओला का केलं, नाव म्हणलं हे म्हणलं तुम्ही ओळखता त्याच्यामुळे आलो, हे सगळं झालं ते याच्यामुळे झालं सोशल मीडियामुळे. तर आता जे जसे आपण गडचिरोला भेटलो मागं हॉटेलमध्ये राहणं झालं, तितक्या मोठे अधिकारी लोक आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या याच्यामुळे झाल्या. आणि खरंच म्हणजे मी नव्हतं बिलीव्ह केलं की म्हणजे असं काही खरंच आहेस तू यार, जे शाळेमधले कॉन्टॅक्ट होते आपले मागच्या बेंचवरचा विद्यार्थी ते सगळे आता बोलत आहे तर ते म्हणताय अरे माझं नाव ज्ञानदीप आहे ऍक्च्युली. अच्छा ज्ञानदीप, अरे बाप रे आशिष आता कॉलेज पासून जज्बात बदल गे असं मीम टाकावं लागलं. ज्ञानदीप नाव होतं हातावर आशिष नाव लिहून आहे ते कॉलेज पासून ज्ञानदीप नाव बंद म्हटलं आशिष चालू, पण घरचे वार्डातले जे जुने लोक आहेत ते ज्ञानदीपनेच ओळखते. आता सगळं झालं ते याच्यावरच झालं भाऊ आपलं. एक्झॅक्टली. बट एक पॉइंट तू काढला की लाईक मोबाईल आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तर त्यावर त्याचा युज कसा करायचा ते आपल्या हातात बेसिकली. तर यावरच मला विचारायचं की जेवढेही लाईक बडिंग इन्फ्लुएन्सर आपण म्हणत सो त्यांना तू काय बेसिकली सजेस्ट करशील किंवा त्यांना काय तू लाईक एक ज्ञान देशील की त्याचा युज कसा करावा किंवा गिव्ह अप का नाही करावं त्या सगळ्या गोष्टी. आत्ताच्या टाइमला नाही का पोट्याला ना ज्ञान ऐकू नाही वाटत पोट्याला काय वाटतं सगळं मला सांगतो मी सांगतो. पण पोट्याचं कसं आहे आजकालच्या याचं मला सगळं येते मला सगळं येते हा मला शिकवण म्हणते असं. पण याचा हा बहुत मोठा मिथ आहे की आपण भलाय जरी आपल्याला जसं मी आता युट्यूब करतो आपण माझ्यापेक्षाही बहुत सारे लोक जाणले माझ्यापेक्षा असं समजते भलाय ते युट्यूबर नसल किंवा असं काही नसल असं नाही की आपण सबस्क्रायबर समजा माझे 4-5 लाख सबस्क्रायबर आहे तर तुझ्याकडे 1 लाख सबस्क्रायबर तर तुला माझ्यापेक्षा कमी नॉलेज आहे बा असं नाही राहत तुझ्याकडे नॉलेज असं राहते पूर्ण उलट. पण आपल्याला काय वाटते की त्याचे एवढेसे फॉलोअर आहे तो आता मला सांगेल का असं काहीच नसते बा. फॉलोअरचं झालं तर हे फक्त एक नंबर आहे का नाही. आता जर मोठे मोठे आता पीएम झाले आपले इंडिया झाले यांच्यापेक्षा मोठे मोठे जास्त फॉलोअर्स हे टिकटॉक याचा अर्थ असा नाही ना भाऊ ऐका नाही तेच म्हणतो की फॉलोअर फक्त नंबर आहे. तुम्ही जर फॉलोअर वाढवण्याची गोष्ट केली आजच्या टाइमला तर रील आणि शॉर्ट झाले
याला म्हणजे बहुत प्रमोट करताय इंस्टाग्राम आणि हे आता जे आमचे लॉंग वाले कॉन्टेंट राहते 15-20 मिनिट वाले ते आता स्टॉप झाले थोडेसे आणि हे जे शॉर्ट्स कंटेंट आहे रील्स आहे मिलियन्स मध्ये व्ह्यूज जाते काही नाहीये तुम्ही काही बोमला शिवा द्या थोडेसे करा व्हिडिओ व्हायरल होऊनच जाते कुठले झाले आजच्या टाइमले लोक म्हणजे चांगल्या गोष्टी कमी आणि जर तिथं कुठं शिवा आहे किंवा जर थोडं काही आहे कपडे कमी झाले असं काही आहे तर ते लवकर व्हायरल होते ते लोक पाहतात आणि जर कोणी जर माहिती देत आहे किंवा जर काही तिथं आहे काही शिकण्याला किंवा असं ते कमी चालतात ओके असं आहे काय नाही वाढवा फॉलोअर जे वाढवायचे आहे ते आपलं काम इमानदारी करा असं काम करा की म्हणजे आपल्या जवळ लहान मुलापासून तर 50-60 वर्षाचे व्यक्ती सुद्धा आपल्याकडे येऊन म्हटले पाहिजे असं नाही म्हटलं पाहिजे का नाही त्यासोबत त्याच्याकडे नको जातो अशी व्हिडिओ बनवते बा असं नाही म्हटलं पाहिजे आपल्याकडे त्यात लहान मुलापासून येते मोठ्या लोकांपर्यंत पाहते ते आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे नाही तर असे जर आपण शिवा देऊन तर शिवा देऊन कुणी व्हिडिओ बनवला ना आजच्या टाइमला फेसबुक वगैरे टाकला ना व्हायरल होणच आहे तो व्हिडिओ शिवा देऊन ते काय लोकांना म्हणजे काय लोक एंटरटेनमेंट म्हणून पाहते ते असं नाही का भाऊ तू शिवा जर देताय तू उद्या त्याला घरी नाही बनवू शकशील पण आपल्या एक्झॅक्टली असं राहते ते इमेज म्हणजे महत्वाची राहते की तुम्ही काय कंटेंट प्रोव्हाइड करत आहे बट काय सांगितलं आता चिमूर का छोकरा अशे डोबडेचं लाईक ऍज अ स्टँड अप कॉमेडियन म्हणून ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे येणार काय 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 प्लॅन्स पुढे येणारे आहे प्लॅन आता आमचं वेबसिरीज आहे शूट सुरू आता कसं कलाकाराचं आयुष्य जसं तुम्ही आहे मी आहो कलाकाराचं आयुष्य कसं राहते आता आपण या ठिकाणी आहोत तर आपण याच्यापेक्षा पुन्हा वर जाऊ किंवा खाली येऊ दोन गोष्टी ठरल्याच आहे आपल्या जीवनामधल्या आता हे आज आहे चालू आहे आता याच्यापेक्षा मी पुन्हा वर जाईल नाहीतर खाली येईल याच्यासाठी आपण रेडी आहोत आता मी म्हटलं हेच आपण करत असावं पुन्हा एक स्टेप आपण समोर झाले पाहिजे नाहीतर का ते एकच एक घेऊन बसलं लोक बोर होणार असं काही दिवसानं तर आता आमचं ते वेबसिरीजचं शूट चालू आहे वेबसिरीज आहे पुन्हा पाहू आम्ही काय काय चेंज करता येईल तर आमचं जसं थोडंफार आता आम्ही नाटकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो जसं आम्ही 4-5 असे कॅरेक्टर जमा केले एक जसं एक हॉल केला त्याच्यामध्ये कुणाला बोलवलं तर ते थोडे वेगळे वेगळे कॅरेक्टर करतात लाईक जसं चला होते जसं आहे त्या थीम सारखं थोडस काय जर होत असेल परफेक्ट सो येणार काही दिवसांमध्ये याचे सगळे प्लॅन आपल्याला बघायला मिळणारच आहे आणि चिमूर का छोकरा लाईक मे बी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला नाव नसेल माहिती अशा बरंच वेळ होतो लाईक की रील आपण बघतो हा यार बघितल्यासारखं वाटतं कुठेतरी असं आलं सो नक्की जा इंस्टाग्रामवरती चिमूर का छोकरा टाईप करा असेच बोलू टाईप करा तुम्हाला मिळून जाईल फॉलो करा आणि यस बाकी एक नंबर गाणे ऐकत राहा रेडिओ ऑरेंजवर स्टेडियम कुछ खट्टा कुछ मीठा थँक्यू सो मच.